26 बाईक चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीनं पोलीस कोठडीतच फरशीनं स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना हिंगोली पोलीस ठाण्यात घडलीय. जखमी आरोपीला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलंय. बाईक चोरीच्या गुन्ह्यात आरोपी देवीदास बाबूराव कांबळे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नांदेड इथून अटक केली होती. त्याच्याकडून तब्बल 26 मोटरसायकल जप्त करून बाळापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते. बाळापूर पोलिसांनी कांबळेला रविवारी सेनगाव न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.